नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला बटाट्याच्या चकत्यांची भाजी कशी करायची ती दाखवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूयात. बटाट्याच्या चकतीची भाजी करण्यासाठी मी 4 मीडियम साईजचे बटाटे घेतले आहेत आणि बटाटे असे कट करून घेतलेले आहेत, चकत्या केलेल्या आहेत बटाट्यांच्या, आणि बटाटे पाण्यामध्ये ठेवले आहेत म्हणजे बटाटे काळे पडत नाहीत. एक मोठा कांदा घेतला आहे तोही मी उभा कट करून घेतलेला आहे. एक मीडियम साईजचा टोमॅटो मी कट करून घेतलेला आहे. अर्धा चमचा जिरे, पाव चमचा मोहरी, पाव चमचा हळद, एक चमचा कांदा लसूण मसाला, हा माझा साठवणीचा कांदा लसूण मसाला आहे. अर्धा चमचा गरम मसाला. तुमच्याकडं जर कांदा लसूण मसाला नसेल किंवा तुम्हाला कांदा लसूण मसाला वापरायचा नसेल तर तुम्ही लाल तिखट आणि गरम मसाला वापरू शकता. चवीनुसार मीठ, थोडी कोथिंबीर घेतली मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली, आणि तेल. मी गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे. साधारण एक मोठा चमचा तेल घेतले. तेल गरम झाले, मोहरी घालूयात, जिरे घालूयात, कांदा घालायचा आहे. तुम्हाला जर कढीपत्ता आवडत असेल तर कढीपत्ता घालू शकता किंवा एक छोटा चमचा आलं लसणाची पेस्टही वापरू शकता. आता कांदा आपल्याला एक 2 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा मी 2 मिनटं परतून घेतलेला आहे. आता त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. ह्या भाजीला बटाट्याच्या काचऱ्यासुद्धा म्हणतात. त्यातच थोडी कोथिंबीर घालणार आहे मी आणि पुन्हा छान मिक्स करून घेणार आहे. मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे कांदा आणि टोमॅटो. आता त्यामध्ये हळद घालायची आहे, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले, कांदा, टोमॅटो मी व्यवस्थित परतून घेतलं एक मिनिटभर. आता आपल्याला त्यामध्ये बटाट्याच्या चकत्या घालायच्या आहेत. आता कांदा, टोमॅटो आणि बटाटा आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. ही भाजी खूप झटपट होते आणि तितकीच टेस्टी लागते. मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे. पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपल्याला झाकण ठेवून 10 मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची. पाण्याचा वापर नाही केलेला, टोमॅटो घातला आहे त्यामुळे भाजी थोडी ओलसर होते आणि त्यावरच आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे. तुम्ही जर माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल. मी 10 मिनटं भाजी शिजवून घेणार आहे. गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे. 10 मिनटं झालेली आहेत, आपण भाजी चेक करूया. मी ह्या 10 मिनटामध्ये 2 ते 3 वेळा भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतली होती. आता बटाटा शिजला आहे का ते आपण पाहूया. बटाटा एकदम व्यवस्थित शिजला आहे. भाजी झालेली आहे, आता आपण त्यावर थोडी कोथिंबीर घालूयात. पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया भाजी. आता आपण भाजी काढून घेऊया एका प्लेटमध्ये. तयार झाली झटपट अशी बटाट्याच्या चकत्यांची भाजी. ही भाजी आपण चपातीबरोबर खाऊ शकतो, फुलक्यांबरोबर खूप छान लागते आणि भातालाही तोंडी लावायला खूप छान लागते. नक्की करून पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.